दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। काँग्रेसने 2 लोकसभा मतदारसंघातील नावे जाहीर केली, त्यात धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघात माजी राज्यमंत्री डॉक्टर शोभा बच्चाव तर जालना लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर कल्याण काळे यांना उमेदवारी देण्यात आली। गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही मतदारसंघात अनेक नावांची चर्चा होती, त्याला पूर्णविराम देत काँग्रेसने ही उमेदवारी जाहीर केली आहे। डॉक्टर शोभा बच्चाव या नाशिकच्या माजी महापौर आहे, त्यांचे माहेर हे बागलांमध्ये आहे तर सासर मालेगावमध्ये, त्यामुळे त्यांना ही उमेदवारी देण्यात आली असल्याची चर्चा आहे। मात्र शोभा बच्चाव यांना काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून विरोध होत असल्याचं दिसून येत आहे। मालेगावात बच्चाव दाम्पत्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघात माजी राज्यमंत्री डॉक्टर शोभा बच्चाव यांना विरोध होत असल्याचं पाहायला मिळत आहे, यामुळे सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, धुळे।